पनवेल शहरामध्ये माऊली इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून वेलनेस फॉरएव्हर केमिस्ट हे सुरू झाले आहे. धनंजय भोगे यांनी सुरू केलेल्या या केमिस्टच्या दुकानाचे भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी धनंजय भोगे यांचं अभिनंदन करत त्यांच्या व्यवसायाच्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक अनिल भगत, रमेश कुडेकर, दत्ता घंगाळे, भरत जाधव, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंडे, परिमंडळ 2 चे सहाय्यक पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, देवांशू प्रभाळे, कमळ कोठारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी धनंजय भोगे यांना शुभेच्छा देत वेलनेसच्या माध्यमातून पनवेलकरांची सेवा कराल अशी आशा व्यक्त केली. तसेच पनवेल शहर हे सर्व महानगरांच्या बरोबरीने उभं राहत आहे, त्यामुळे त्याला जुनं पनवेल न म्हणता पनवेल म्हणावे असे आवाहन केले. सगळ्यात आधी आपल्या सर्वांच्या वतीनं वेलनेस फॉरएव्हरच्या या शाखेचं उद्घाटन झालं असं आपणा सर्वांच्या समोर जाहीर करतो आणि धनंजयजींनी आपल्या मनापासून अभिनंदन करतो की एका चांगल्या सुसज्ज अशा सुविधेचा लाभ आपण पनवेलकरांना करून देणार आहात. पनवेल आणि परिसराचा विस्तार वाढतोय. पनवेल आणि परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये महानगराला ज्या ज्या म्हणून सुविधा मिळत आहेत त्या साऱ्या सुविधा देण्याचा प्रयत्न एकीकडे पनवेल महापालिका करते, त्याच वेळेला खासगी आस्थापनांच्या माध्यमातून देखील होतो आहे. आणि त्याचा परिणाम असा आहे की सगळ्या वयोगटातल्या लोकांना आता हे पनवेल शहर हे आपलं वाटतंय. महापालिकेच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून यांना जे जे काही हवं आहे ते देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करत राहणार आहोत. एकच विनंती आपल्याला करेल की पनवेल शहर हे आता या सर्व पनवेल महानगरातल्या सर्व महानगरांच्या बरोबरीनं आता उभं राहतं. त्यामुळे याला कोणी जुनं पनवेल म्हटलं की आम्हाला आमचं मन दुखावतं आणि त्यामुळे ही काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. आपण नाही, सगळ्यांनीच घेतली पाहिजे की ठीक आहे आमच्या इथे सिडकोनं वसाहत बांधली, ती नवीन पनवेल झालं, याचा अर्थ पनवेल शहर जुनं होत नाही. पनवेल शहर परंपरेच्या बाबतीत भरपूर जुनं असू शकतं. पनवेल शहर अन्य सर्व संस्कृतीचं दर्शन घडवण्यामध्ये तितक्याच पुरातन असू शकेल, पण त्याच वेळेला आधुनिक स्पर्धा करेल अशा सगळ्या सुविधा इथं देण्याचा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे याला पनवेल शहर म्हणूया, त्याला जुनं पनवेल हे आपण म्हणू नये. या ठिकाणी ज्या ज्या सुविधा आपण या पनवेलवासियांना उपलब्ध करून देत आहे त्या अत्याधुनिक दर्जाच्या असाव्या. या इथे येणाऱ्या माणसाचं समाधान हे आपल्या शॉपमधून व्हावं आणि त्या माध्यमातून आपल्याला अधिकाधिक आपला व्यवसाय वाढवण्याची संधी मिळावी यासाठी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. माझं नाव धनंजय मुरलीधर भोगे. मी वेलनेस फॉरएव्हर मेडिकेअर लिमिटेडची फ्रँचायझी घेतली आहे आणि पनवेलमध्ये नवीन शॉप आज ओपन केलेलं आहे. तर माझी ही शॉप ओपन करण्याची इंटेन्शन असं होतं की पनवेलकरांना 24 आवर्स मेडिसिन अवेलेबल व्हायला पाहिजे आणि सुंदररीत्या ह्या ठिकाणी सगळं मेडिसिन अवेलेबल केलं जाईल. माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या गोष्टी लागतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल की बाथ आयटम आहेत, टॉयलेट आयटम आहेत, नंतर हायजीन आयटम आहेत, सगळे आयटम ह्या दुकानामध्ये अवेलेबल असतील आणि आपण पनवेलकरांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा आणि या ठिकाणी येऊन तुम्हाला मी सगळे आयटम अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करेन. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.